पुण्यात 5 गोण्या गांजा जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी पथकानं 130 किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची 24 लाखांहून अधिक किंमत आहे. गांजाच्या तस्करी प्रकरणी तिघांना अटकही करण्यात आली. पुण्यात 5 गोण्या गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांच्या खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. पुण्यातील एरवडी येथे सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. पुण्यात 5 गोण्या गांजा जप्त करण्यात आलेला आहे. पुण्यात 5 गोण्या गांजा जप्त केल्या त्याची किंमत ही 24 लाखांहून अधिक आहे. या गोण्यांमध्ये एकूण 130 किलो गांजा होता. पुण्यातील एरवडा येथे सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. नार्कोटिक्स सेल वेस्ट रिजनची जी आहे ती पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित गाडी सापडली. तिकडे गोलपकडे चालली होती. तर गाडीचा पाठलाग करून पकडलं असतं. त्या गाडीमध्ये ती जेष्ठ गाडी होती. त्या गाडीमध्ये 5 गोण्या एकूण 130 किलो रुपयाचा गांजा त्या ठिकाणी सापडला. आणि गाडी जेष्ठ गाडी आणि त्या ठिकाणी 3 आरोपी त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतले. एक तर तो अरुण जाधव आहे निगडीचा, शुभम मोहिते तो खेड आणि प्रशांत शिंदे तो पण निगडीचा आहे.